ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली आहे. 31 ऑगस्ट रोजी सोलापुरात ओबीसी निर्धार मेळावा होत असून त्या मेळाव्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात बहुसंख्य प्रमाणात असणाऱ्या ओबी समाजावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने सामाजिक आणि राजकीय अन्याय घडत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसींनी एल्गार पुकारला असून त्या लढ्याला बळ देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द केलं, याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. ओबीसीबाबत जय आयोग नेमण्यात आले आहे, त्या आयोगाचे मत विचारात घेऊन ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेऊन तत्परता दाखवली असती तर कदाचित राजकीय आरक्षण रद्द झालेच नसते. अर्थातच ही केंद्राची जबाबदारी उदासीनता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची 50% मर्यादा घातलेली, ती शिथिल करा आणि मराठा, मुस्लिम, धनगर आणि ओबीसींना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उन्नतीसाठी आरक्षण लागू करा. आरक्षणाला नख लागलेला आहे, याचे अतोनात नुकसान होत आहे. चिघळत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून वेळच उपाययोजना करा, अन्यथा महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार राहील, कारण ही लढाई निर्धार आणि निर्णायक भूमिकेची आहे, असं मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे सचिव तथा माजी आमदार ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. देशातील बडे भांडवलदार, उद्योगपती आणि केंद्र सरकार यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुठील डाव रचलाय हे जाणून हाणून पाडण्यासाठी तीव्र संघर्ष उभा करणं गरजेचं आहे. तथापि 31 ऑगस्ट रोजी सोलापुरात होणाऱ्या ओबीसी मेळाव्यात सर्व लढाऊ कामगार, कष्टकरी आणि जनता यात सहभागी होऊन हा मेळावा, हे आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन माकपच्या वतीने करण्यात आलं आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे 27% आरक्षण हे धोक्यात आले असून सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामुळं त्यांचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे. या परिस्थितीवर 31 तारखेला मोठा मेळावा सोलापुरामध्ये होत असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांचे लढाऊ कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन या लढ्यामध्ये सक्रियपणे उतरणार आहेत. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणामुळं आरक्षणाला नख लागायला सुरू झालेला आहे. म्हणून संपूर्ण राज्यातील, देशातील ओबीसीमध्ये असणारे, एससीमध्ये असणारे, एसटीमध्ये असणारे, आदिवासी असणारे, दलित असणारे, मुस्लिम असणारे, धनगर असणारे, सर्व समाजामध्ये लोक एकत्रित येऊन हा संघर्ष वाढवायला पाहिजे.